जिज्ञासा दीदी या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. परमपूजनीय संतोष चैतन्य महाराज यांचे देखील पावन उपस्थिती या ठिकाणी. स्टेजच्या समोरच्या बाजूला असलेल्या उभ्या असलेल्या सर्व मान्यवरांची आपण एका बाजूला जर झालं तर ते बरं होणार आहे. अजून संतांचं या ठिकाणी आगमन होत आहे. स्वामी आणि भगवान शिव शंकर या दोहोंमधील संवाद या स्कंद पुराणामध्ये देखील तापीचा उल्लेख स्वतः शिवांनी केला आहे. आणि ते म्हणतात की साऱ्याच्या भारत वर्षामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी हिंडलो त्या साऱ्या पवित्र नद्यांमध्ये तापीसारखी कोणतीही अन्य पवित्र नदी मला मिळाली नाही. अशी आख्यायिका आहे की ज्यावेळी गंगेचा उतरण पृथ्वीवर तलावर होत होत तेव्हा देखील स्वतः गंगा देखील तापीच्या या पावित्र्याच्या महतीनं पृथ्वीवर यायला काहीशी विचलित झाली होती. अशा या तापी मातेच्या पूजनाच्या सोहळ्याला हे पुण्य पर्वणी साधत आपण सारेजण आज पवित्र होत आहोत. तापी मातेच्या पूजनाची परंपरा आहे आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण महिलांचा सत्कार करताना मातृशक्तीला आपण वस्त्रप्रावरण देतो. आणि तापी मातेचा आजच्या जन्मोत्सवामध्ये सर्व संतांच्या हस्ते या ठिकाणी खण साडीचा हा जो आहेर आहे हा या ठिकाणी तापी मातेला समर्पित केला जातो. चित्र से इस हमारे पुरातन प्रकाशा में होने जा रहा है, इसलिए इस महत्व के कार्यक्रम को सुनना, समझना, आत्मसात करना यह हम सबका कर्तव्य है. आप सारे प्रकाशावासी भगत हो, संस्कारित हो, इसलिए शांति से यह सब सुनेंगे. यह आशा और अपेक्षा और प्रार्थना आप सभी को करता हूं. भक्तिधाम बद्री जिलाचे परम पूज्य वंदनीय श्री श्री 1008 श्री संत श्री ताराराजजी बापू आपल्या सर्वांच्या वतीनं मी धर्मपीठावर त्यांचं स्वागत करतो. यानंतर नारायणभाई सुदाम पाटील उर्फ लड्डूभाई यांचा सत्कार अजय भैया शर्मा करतील. मी त्यांना विनंती करतो.